फार्मसी कंपनीतील स्फोटाने पुन्हा डोंबिवली हादरली आहे. काही वर्षापूर्वी MIDC परिसरात झालेल्या प्रोबेस कंपनीतील भीषण स्फोटाच्या आठवणी ताज्या असतानाच रविवारी मध्यरात्री पुन्हा एकदा आर्च फार्मसी कंपनीतील स्फोटाने डोंबिवली MIDC परिसर हादरला आहे. या कंपनीत झालेल्या स्फोटाने आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरले. काही वर्षापूर्वी झालेल्या प्रोबेस कंपनीतील स्फोटाने 10 पेक्षा अधिक नागरिकांचा बळी घेतला होता. काल झालेल्या घटनेने स्थानिकांचा पुन्हा या प्रकरणाची आठवण झाली. हा स्फोट नेमका कसा झाला याचे कारण अद्याप अस्पष्ट असून यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर येते. मात्र या स्फोटानंतर कंपनीच्या आसपासच्या इमारतीमधील काचा फुटला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर या कंपनीच्या बाहेरील आवारात केमिकलचे मोठे मोठे ड्रम ठेवण्यात आले असून त्यामुळे भविष्यात प्रोग्रेस सारखी दुर्घटना केव्हाही घडू शकते अशी भीती स्थानिक व्यक्त करीत आहेत. काल मध्यरात्री 2:30 सुमारासमध्ये सगळे झोपलेले होते. 2:30 झालं. अचानक सगळे लहान मुलांपासून पर धनान उठलेली आहे. खाली पळत आलो तर या काचांचा पूर्ण चुरा चुरा एवढा मोठा ब्लास्ट झाला होता की घरातली भांडी वगैरे आपटली, काचा फुटल्या. म्हणजे वसतिगृहामध्ये राहण्याची सोयच राहिली नाही. ज्वलनशील कंपन्या आहेत या सर्व. याच्यावर राज्य सरकारने किंवा औद्योगिक विभागाने विचार करायला पाहिजे. लहान लहान मुलांना घेऊन राहिला जातो इथे माणूस. चाकरमानी माणूस आहे का इथला? करोडपती वगैरे काय हे नाही आहे. सर क्या हुआ रात को? सर हम लोग रात को सोए हुए थे, लेटे हुए थे, वैसे ही बहुत तेज धाम से आवाज़ आई. इतना तेज आवाज़ आई ऐसा लगा कि हमारी बिल्डिंग गिर गई. फिर उसके बाद हम लोग घबरा के बाहर निकले और देखे कि मालूम चला कंपनी में आग लग गई. क्या हुआ? बहुत ज़्यादा बहुत तेज़ से धुआं धुआं हो रहा था. फिर उस पर जो है बाहर बहुत ढेरे आदमी इकट्ठा हुए, सब देखे बाहर सामने की बिल्डिंग का जो है हमारे 5वीं मंजिला तक जो है 5 फुट गया. बहुत ढेर एक आदमी से इकट्ठा हो गए हम लोग. 1 घंटा तक हम लोग पूरा जो है जी घबराता रहा, पूरा काँपते रहे. बस तो 2:30 बजे ना कंपनी के बाजू का स्पॉट हो गया. मेरा रूम का जो थोड़ा थोड़ा सामान सर नीचे गिर गया.